आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि गुणलेखक आल्याबरोबर पोहोचवत आहेत की निखिल सर आणि आमचे शूज सेम आहेत. शेलारकरांवरचं प्रेम आणि आम्ही सातत्याने म्हणतो शेलार गाव म्हणजे सर्व गुण संपूर्ण गाव. एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारचे. भिवंडीमध्ये कुठेही जा दहीहंडी सोहळ्यामध्ये शेलारकरांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये कुठेही जा शेलारकरांच्या टीमचं नाव ऐकायला मिळतं. आणि सर्वात मोठा या विभागातील किंवा भिवंडीमधलाही तुळशी विवाह कुठल्या गावात होत असेल तर ते गाव म्हणजे शेलार आहे. आणि सर्वात मोठा तुळशी विवाह साजरा होणारं गाव शेलार. तदनंतर बघितलं तर या तुळशी विवाहाला राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर पाहुणे उपस्थित राहतात. तदनंतर अर्थातच श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांचे दास अर्थातच अर्थात बजरंगबली भगवानचंही हनुमान जयंती ज्या पद्धतीने या गावामध्ये साजरी केली जाते आहे म्हणून आम्ही सातत्याने म्हणतो एका जीवाचे एका गावाचे आम्ही शेलारचे. आणि सर्व गुण संपूर्ण हे गाव म्हणजे शेलार गाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चौथ्यात आजच्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळते. वेलकम भोईर साहेब हँडसम बॉय ऑफ शेलार त्यांचं इथे शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मॅचच्या तिथे दिशेनं नाणेफेक विन झालाय चावे स्पोर्ट्स चावे संघ. आणि सर्वप्रथम निर्णय स्वीकारला इथे मात्र क्षेत्ररक्षणाचं आमंत्रित केले गेले फलंदाजी करण्याकरिता. इथून मात्र अर्थातच टीम गावदेवी धोंडा वडवली संघाला शैलेश आणि आदेश आदेश मांजरेकरला आपण पाहताय. शैलेशला नॉन स्ट्राईकला आपण इथून मात्र पाहताय. चलो आदेश बॅटर तुम्हालाही आम्ही विनंती करतोय की फास्ट घाई कर मित्रा. अजूनही आपल्याला खूप सारे मॅचेस खेळवायचे आहेत. आपण एक आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. योगेशजी वरगडे साहेब दानशूर राजा आणि सातत्यानं आमच्याईवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व योगेश दादा इथे उपस्थित होत आहेत. वेलकम योगेश दादा. आपलंही सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कारण आम्ही चला फास्ट गेम स्पीडअप करा आदेश आपण या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. आणि निश्चित रूपानं अगदी घरी पोहोचला की सेफली पोहोचले का तुम्ही कशी वाटली आमची स्पर्धा हे आपुलकडे विचारणार आहे व्यक्तिमत्व. शेलारकरांचं प्रत्येकांवर प्रेम आहे आणि निश्चित रूपानं शेलारला ही मॅच करायला आम्हालाही खूप मजा येते. धोंडा वडवली संघ जिथून या क्रिकेट स्पर्धेला सातत्याने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते हंगामाची सुरुवात. पण यावेळेस का होईना शिवसेना युवासेना चषक थोडासा लेट होताना आपल्याला पाहायला मिळाला पण थेट झाला. अनेक राजकारणातील सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांनी त्याही स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाली ती खासियत योगेश जळवींची. चौथ्यात आपण मॅचच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेतला आणलं गेलाय. षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत इथून मात्र सज्ज. गोलंदाज तयार अनिकेत. पहिलाच बॉय शैलेशच्या आपण इथून मात्र पाहताय. लाईन फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. सुरुवात दमदार ठोकलाय चौकार. थँक्यू थँक्यू डी से. ज्या मारुती रायाची नजर आणि ज्या मारुती रायाचा शुभ आशीर्वाद ज्या टीमच्या पाठी या शेलारकरांच्या पाठी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं त्या हनुमान रायाचं गीत आपण इथून मात्र ऐकतोय. नेक्स्ट मॅच असणार आहे जय महाराष्ट्र धामणगाव आणि पॉवर शेलार. बोट टीम कॅप्टन्स आपण बी रेडी राहायचंय. नेक्स्ट मॅच छपली असणार आहे या गोष्टीची नोंद घ्या. अनिकेतचं स्वागत केलं गेलं इथे मदत सहकारानं. शैलेश अर्थातच शरीर अशी पाहता थोडीशी बारीक आहे नाजूक आहे पण फटके तिथे स्ट्रॉंगली खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. पुढचा चेंडू नेक्स्ट बॉल खूप आहे चेंडू अभे मध्ये इथे मात्र आणि इथे मात्र झेलला होती संधी झेल होते ड्रॉप जणू बाउन्स करतोय चेंडू त्याच्या हातातून. आणि चावे स्पोर्ट चावे संघाचा अतिरिक्त खेळाडू आपण पाहू शकतोय त्याला शूज नसल्यामुळे दोन धावांनी पॅनलाइज केलं गेलंय. आयोजकांची ती नजर गर्दी नजर आपल्याला पाहायला मिळते आणि डेफिनेटली त्या धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. दोन धावा कन्वर्ट होत आहे. धावसंख्या सहा या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यार स्विच इट करायचं होतं मिस करतायत या चेंडूला. असं म्हणतात ना की सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढी करणे की जरूरत क्या आहे. आणि त्याच पद्धतीने जर सरळ बॅटनी फटके कन्वर्ट होत असतील अक्रॉस स्विच इट करायचा प्रयत्न काय
काय करा, गरज काय होती, रिव्हर्स स्वीप खेळायची गरज काय होती असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. गर्दा फेक पाहायला मिळते आहे आणि याच शोधात कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालं होतं. आय थिंक जय महाराष्ट्र धामणगाव संघाचं आगमन झालेलं आहे, आपण पाहू शकताय. यस, जय महाराष्ट्र धामणगाव संघ अध्यक्ष चषकामध्ये पॉवरफुल कामगिरी त्या टीमची आम्ही पाहिली आहे. बॉल फुलटा चेंडू होता, पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाही आहे, अपील होतं आपण पाहू शकताय. पंचांकडून निर्धाव फेक पुन्हा एकदा पाहायला मिळते, चेंडू संपलेत. आतापर्यंत चार धावसंख्या आहे, ती म्हणजे अर्थात सहा या अंकावर. चार चेंडूचा खेळ खल्लास झालाय, धावसंख्या सहा या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ अजूनही शेष राहताना पाहायला मिळतोय, आपण पाहू शकता. इथून मात्र पॉवर शिलार अगदी 1900 आय थिंक त्या बोर्डची आपण स्थापना जर का बघितली तर खूप सारे वर्ष पोहोचली या पॉवर शिलारला. एकाच नावाने टीम खेळताना पाहायला मिळते आपल्याला. पॉवर ट्रॉफी इथून मात्र पाहत आहे, गॅप एरलाय. इथून मात्र क्षेत्ररक्षक या क्षेत्रामध्ये नाही आहे. एक्स्ट्रा कव्हर कव्हरच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ फेकून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून मात्र चौक डेफिनेटली अर्थातच 18 ते 22 जानेवारी पर्यंत सर्व भगवामय हिंदुस्थान आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. कारण अनेकांची इच्छा प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर व्हावं आणि ते कुठेतरी स्वप्न सत्यात साकारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भगवान श्री रामचंद्राचं मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. मग प्रभू श्री रामचंद्र वनवास 14 वर्ष वनवास करून जेव्हा अयोध्येमध्ये परतले तेव्हा खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली गेली आणि प्रत्येकासाठी आता मात्र 500 वर्षातून दोनदा दिवाळी साजरी करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. विनंती असेल 22 जानेवारीला सर्वांनी ॲटलिस्ट 5 दिवे तरी आपल्या घरी लावायचे आहेत आणि एक भगवा झेंडा प्रत्येकाने आपल्या घराला लावायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार षटकातील पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल ठरतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने ते मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच इथे मात्र धावा किती मिळत आहेत तर व्हाईट प्लस इथे मात्र धावा मिळत आहेत 2 म्हणजे इज इक्वल टू 3 धावा इथून मात्र मिळतील. धावसंख्या 3 धावेच्या बढतीनं धाव फलक जाऊन पोहोचली ती म्हणजे 13 या 13 या अंकावर. मी म्हटलं ना शैलेचा विचार केला तर थोडीशी शरीर अशी नाजूक पाहायला मिळते आहे, पण तीच कुठेतरी लवचिकता म्हणा फिटनेस कुठेतरी मात्र क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. इझिली 2 धावा इथे मात्र पूर्ण करताना पाहायला मिळतोय आणि ते गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत पुनश एकदा तयार षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल ऑन साईडला फटका कन्वर्ट होईल, डीप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल इथून मात्र मिळती आहे, डबलचा प्रयत्न आता मात्र होणार नाही आहे कारण पकड आणि कलेक्शन परफेक्टली टायमिंगला होताना आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू संपलेत आतापर्यंत 6 म्हणजे षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 या अंकावर. चांगली सुरुवात म्हणायला हरकत नाहीये दोंडा वडवलीकरांची. षटक क्रमांक पहिले तर संपलंय, या षटकाकरिता 6 मिनिटं खर्च केली गेली आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंपल्सरी संपवायची आहेत आणि 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे अर्थातच धोंडावडवली संघाची 16-16 या अंकावर. सचिन भोईर सध्या तरी फॉर्मात आहे. चॅलेंज स्पोर्ट्स 3 फायनल विन होतोय. पहिली फायनल जर का आपण बघितली तर जर्नी होती प्रतिभा विलास ट्रॉफीची, त्यामध्ये बंटी स्पोर्ट कुक्षे आणि चॅलेंजची एक आपण पाहिली तर आपल्याला मॅच पाहायला मिळाली. 3 स्पर्धा पाहायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये ती ट्रॉफी विन झाली आहे. चॅलेंज स्पोर्ट्स संघ वांगीलाल पालीवाल, नो फोनपे ना गुगल पे, रोकडा रस्ता
मागी ट्रॉफी आणि आता मात्र एमजी ट्रॉफी विन होण्याचा मान मिळवलाय. इथून मात्र अर्थातच चॅलेंज संघानं मयुरेश असतील, त्यानंतर आमचे मयुरदा असतील, जयदादा असतील. यस सोगीतरी दांडी गुल मेरा बॉल बॉलर आहे पॉवरफुल दांडी 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 गुल हेरले कुठेतरी इथे मात्र आदेशला माफ करा शैलेश विकेटचं पतन होता नाही तर मात्र पाहायला मिळतं. आणि आदल्या दिवशी सांगण्यात आलं की तुम्हाला वनवासासाठी जायचं आहे आणि कुठलीही शंका न बाळगता दुसऱ्या क्षणाला होकार देणार आहे आणि एक वचनी एक पत्नी अर्थातच प्रभू श्री रामचंद्र त्यांचं एक गीत आपण इथून मात्र ऐकताय. नक्कीच इथे म्हणतो विकेटचं पतन शैलेशचं होताना आपल्याला पाहायला मिळतं. शैलेश जर का फार काळ टिकला असता तर डेफिनेटली कुठेतरी थोडंसं घातक ठरला असता चावेकरांसाठी, म्हणून बाद करणं गरजेचं होतं आणि कुठेतरी गोलंदाजीच्या मार्फत बाद केले गेले. गोलंदाज दिगंबरनं ओळखलं, शैली ओळखली आहे दिगंबरनी आणि इथे माझा तंबूच्या असलेला धाडलंय अर्थातच शैलेशला. आपण इथे मात्र पाहताय न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पोहोचतोय तो म्हणजे आवेशला. आपण पाहताय चांगली खेळी करतोय नारंगीच्या मैदानामध्ये. ही खऱ्या अर्थानं नारंगीचं मैदान ज्यांनी गाजवलं आधीच्या दिवशी जर का आपण बघितलं आधीच्या वर्षी 164 संघ त्या टीममध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये जर का बघितलं तर 152 की 151 संघ त्या टीम त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले आणि एवढ्या संघांच्या मधूनही अवेशने आपल्या नावाची छाप सोडली आहे नारंगीच्या मैदानावर. तो सा खेळाडू मैदानाच्या दिशेने जाताना ढुंडावडवली टीमकडून जाताना पाहायला मिळतोय. 15 मिनिटांमध्ये कंपल्सरी 3 षटकं संपवायचे आहेत मित्रांनो, या गोष्टीची आपण नोंद घ्या. अन्यथा मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल, तुमचा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल. आधीच उशीर झालाय या मॅचला, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र यस 10 मिनिटं इथे मात्र संपली आहेत. गोलंदाज तयार होतोय. ओहो हो हा बॉल इथून मात्र आपण पाहताय. इथे मात्र आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. पण सगळ्यां चेंडू संपलेत इथून मात्र 3 धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या अंकावर. आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सर निखिल वाके सरांनाही आपण इथून मात्र ऐकणार आहोत. आज मेजवानी डेफिनेटली सगळ्यांना पाहायला मिळेल. अनेक मग कवाड शेलार अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष शेलार कवाड अंबाडी असोसिएशनचे सर्व टीम्स इथून मात्र खेळताना पार मिळतील. स्ट्रोक चांगला आहे, उडवलं गेलंय, क्षेत्रक्षेत्र तिथे मात्र आहे तैनात. काय होईल इथे मात्र विकेट होईल पतन, फलंदाजाला परतावं लागेल झेल बादच्या स्वरूपात. डेफिनेटली मेरे भारत का बच्चा बच्चा जयश्रीराम बोलेगा. जसे जसे दिवस जात आहेत तशी जशी 22 तारीख जवळ येते प्रत्येकाला आतुरता राहिली आहे त्या दिनाची. सगळ्यात मॅचच्या दिशेनं वन्स अगेन विकेटचं पतन, याच गोलंदाजीची आवश्यकता आहे. मग दिगंबरला पहिलं षटक हाताळण्याकरिता का नाही आणलं हा प्रश्न कदाचित पडला असावा. आता मात्र नेक्स्ट बॉल इथून मात्र आपण पाहता इट्स अ व्हाइट बॉल. व्हाइट बॉलचा इशारा 55 दर्शवतील. सिंगल इथून मात्र मिती आणि या सिंगलच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या अंकावर. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं. अतिरिक्त चेंडू. मग मी सातत्याने म्हणेन की वेगावर आणि टप्प्यावर नियंत्रण ठेवा. असा कुठलाही चेंडू नसेल की त्यावर मात्र अतिरिक्त चेंडू डिलिव्हर होईल. आपण इथून मात्र पाहताय फेक होती आहे तोपर्यंत धावा कन्वर्ट होत आहेत तरी किती आणि डेफिनेटली इथून मात्र धावा कन्वर्ट होत आहेत या चेंडूवर. दोन धावेच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे
19 या अंकावर 26 पोट 26 संघ या गोलंदाजीची आवश्यकता कुठेतरी मात्र भासत होती आणि ह्याच चेंडूला डिलिव्हर करणं गरजेचं होतं. मी असंही म्हणेन की दिगंबरला पॉवर प्लेच्या षटकामध्ये आमंत्रित करणं गरजेचं होतं स्कोरर, असं म्हणायला हरकत नाहीये. धावा वाचल्या असत्या पण नोटावडवडीकरांनी फायदा उचललाय कुठेतरी मात्र त्या षटकाचा. नेक्स्ट बॉल इथे मात्र एक कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाकडून चूक गर्दी आहे. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं इथे मात्र ज्या पद्धतीने एखादी नदी दुदडी बधून वाहताना आपल्याला दिसते ना त्याच पद्धतीने कुठेतरी मात्र धोंडावडवलीकरांच्या दावांची नदी दुदडी बधून वाहताना इथे मात्र पाहायला मिळते आहे. आणि आलेला महापूर ज्या पद्धतीने कमी याच्याने ओसांडतो ना की ते ओसारताना दिसतोय त्याच पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये महापूर आला होता धावांचा आणि दुकडी ओसारताना इथे मात्र पाहायला मिळतोय. पण षटक क्रमांक इथून मात्र क्रमांक 2 संपतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21. पहिलं षटक कुठे आणि दुसरं षटक कुठे, पहिल्या षटकाचा विचार केला तर 14 धावा कन्वर्ट झाल्या आणि दुसऱ्या षटकाचा जर का विचार केला तर डेफिनेटली 5 धावा कन्वर्ट झाल्या. त्यामध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच जय महाराष्ट्र धामणगाव पोहोचलाय ना, जय महाराष्ट्र धामणगाव संघ पोहोचलाय त्याच्या विपक्षात पॉवर शेलार म्हणजे यजमान संघ यजमान आयोजक संघ. आदरणीय सन्मानीय भरतदादा भोईर इथे उपस्थित होतात, वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पॉवर ट्रॉफी, नावामध्ये पॉवर आहे, आयोजन पॉवरफुल आहे, सगळ्या गोष्टी पॉवरफुल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील कारण नाव आहे पॉवर ट्रॉफी. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन स्क्वेअर लेगच्या दिशेनं स्वतःला झोकून दिलं या चेंडूवर पण फायदा नाहीये. त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. निश्चित रूपानं समर्थ रामदासांनी स्थापन केलेले ते 11 मारुती आणि इथे गीत हे आपण कंटिन्यू करा डीजे, डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. चौकार गोलंदाज निहाल, निहालचं स्वागत केलं गेलं चौकारानं पण आता मात्र चित्र बदलेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेट होईल पतन, फलंदाज आदेश मांजरेकर. ज्याच्या हृदयी सीताराम असंच म्हटलं गेलं की लंकापती विभीषणने तो ताणा मारला होता आणि मग फाडून दाखवली होती छाती मारुती रायानं आणि दाखवले की प्रभू श्रीरामचंद्र माझ्या छातीमध्ये माझ्या हृदयामध्ये विराजमान आहेत. पुन्हा एकदा फटका फसलाय की काय, येस डेफिनेटली पुन्हा एकदा फटका फसलाय आणि लगातार 2 चेंडू 2 विकेटचं पतन. कुठेतरी मात्र बॅक फूटला जाताना दिसतोय की काय धोंडावडवली संघ, क्वेश्चन मार्क क्रिएट. संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25-25 या अंकावर धावफलक. येस आपण पाहू शकताय योगेश दादा आमचं अल्प उपहार पोहोचत आहे, धन्यवाद आपलंही. आणि डेफिनेटली इथे मात्र सलग ती 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन होताना इथून मात्र पाहायला मिळेल म्हणजे म्हणायला हरकत नाहीये गोलंदाजांना ट्रिक. आणि कमेंट इथे मात्र यायला, भूपेश वारकडे वेलकम, आपलंही सरशे स्वागत आहे. कमेंट यायला सुरुवात झाली आहे. योगेश दळवी कब आएंगे, योगेश दळवी फलंदाजीसाठी कधी येणार, गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज तयार. आय थिंक लारा वाटत पोहोचलाय न्यू बॅटर आणि सिंगल इथून मात्र मिळते, सिंगलच मिळत, सिंगल शिवाय काय मिळणार आहे. हॅट्रिक वाचवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 या अंकावर धावफलक. चेंडू संपले 4 धावसंख्या 26. लारा दिनेश
लारा पोहोचलाय. न्यू बॅटर आपण पाहू शकताय. इष्टो आज मात्र अतिरिक्त खेळाडूंच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इष्टोकडूनही चांगली फलंदाजी दोंडावडवली टीम करिता होताना आपण इथून मात्र पाहिली आहे. आणि आयोजक सचिन भोईर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सचिन भोईर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. चार चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या दोन चेंडूचा खेळ. स्विच इट चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉवर ट्रॉफीच्या बॅनरला सलामी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारच्या बॉल शॉर्ट टर्नमॅनला हा चेंडू. सिंगल मिळेल. सिंगलच्या भरतीनं तीन षटकांच्या आणि हे संपार. स्क्वेअर लेग पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील पण मेन पंच काय डिसिजन असेल. आदरणीय सन्माननीय योगेशजी रणदिवे साहेब नो बॉलचा इशारा पंच आमच्या पर्यंत पोहोचवत आहेत. अँड नेक्स्ट बॉल इज अ फ्री हिट. योगेश रणदिवे साहेब ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये उत्कृष्ट अशी गुणलेखकाची भूमिका आमच्या समेत बजावली ते मान्यवर पाहुणे ते उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. नो बॉल काय नजर आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असणारे आमचे पंच आहेत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फ्री हिटचा चेंडू होता. पाहिजे तसा फायदा घेता आलेला नाही आहे. सिंगल इथून मात्र मिळते आहे. डबलच्या प्रयत्नामध्ये पण फ्री हिटला रनआउट आउट अस हे विसरले होते की काय कुठेतरी ते मात्र विकेटचं बदल. फलंदाज बाद बॅटर पॅवेलियन. षटक क्रमांक तीन संपलाय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. आदरणीय बाळू माने साहेब ज्यांच्याकडे आम्हाला संपूर्ण आमच्या आयोजन टीम आणि आमच्या संपूर्ण या कमिटी मेंबर्स आयोजक समालोचक सर्वांना नाश्त्याची व्यवस्था बाळू माने सरांनी आम्हाला ती उपलब्ध करून दिलेली आहे, उपस्थित करून दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही बाळू माने सरांच्या आयोजकांच्या वतीनं आणि स्पेशली आमच्या वतीनं मनापासून ऋणी आहोत. षटक क्रमांक 14 डिलिव्हर करण्याकरिता भावेश आणलं गेलंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या होती 32-32. 14 षटक हाताळण्याकरिता भावेश आणलं गेलंय. पहिला धावसंख्या 33-33. क्या बात आहे. असं वाटतं कधी कधी फलंदाज प्रेशर मध्ये खेळतात पण रनांवर लक्ष नसतं. उमेश दोंडावडवली एक्सप्रेस या गोष्टी आम्ही सातत्याने त्याच्याकडून पाहत आलोय. हे गरजेचं आहे प्रत्येक क्रिकेटरला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गुडना टेक और सिक्सर देण्याचा प्रयत्न होता पण फटका बसलाय. विकेट सोबत
नवीन पाठ्यात मैदानाच्या दिशेने पोहोचतोय. रोहितला आणलं गेलंय, रोहित भोईर स्टायलिश प्लेअर आहे, चांगली फटकेबाजी आहे खेळाडूची आम्ही सातत्याने पाहिली आहे. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज, नेक्स्ट बॉल. ओहो हो, या वेळेला कशा पण येऊ दे पण धावा येऊ देत टीम करिता हा प्रयत्न डेफिनेटली असेल. सिंगल धावसंख्या सिंगलच्या बढतीनं जाऊन पोहोचेल ती म्हणजे 34-34. तीन चेंडू संपलेत, शेवटच्या तीन चेंडूचा खेळ शेष आहे. या शेवटच्या तीन चेंडूवर नंदेश मॅचचं भवितव्य ठरणार आहे. किती धावा, किती धावांचं आव्हान इथून मात्र दिली जाईल हे पाहण्यासारखं आहे. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. नेक्स्ट बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण, सिंगल पुनश्च एकदा मिळते. धावसंख्या सिंगलच्या बढतीनं चार चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचती 35-35. चेंडू संपले, चार शेवटच्या दोन चेंडूचा खेळ शेष. सचिन गोलंदाज तयार, नेक्स्ट बॉल. ओ हो हो, या वेळेला चेंडू माउंट रांच्या बाहेर पाहायला मिळालाय चौकार चार, धावसंख्या 39. अग्री हृदय सम्राट डबाळे मामा मात्रे यांचं हे गीत आपण इथून मात्र ऐकताय. ना जबाब चौकार, धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्ती अंतर 39-39. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ, चार षटकांचा विचार करता 40+ धावसंख्या फायटिंग स्कोर म्हणायला हरकत नाहीये. तयार होतोय, नेक्स्ट बॉल. पुनश्च एकदा खेचून मारलाय या चेंडूला, सिंगल इथून मात्र मिळते या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. दोन वा बटन होत कक्ष टॉस बॉक्स स्वर्गीय जनक गोपाल गुंदलकर, स्वर्गीय सदानंद जनक गुंदलकर, स्पॉन्सर बाय सचिन जनक गुंदलकर यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले. आणि टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल पाऊल शेल्लार विपक्ष जय महाराष्ट्र धामणगाव. तर दोन्ही संघ नाही का पण टॉस साठी या जय महाराष्ट्र धामणगाव आणि पाऊल शेल्लार या दोन संघामधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. प्लेयर स्टँड स्पॉन्सर नितीनजी गुंदलकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या सुनील असेल की आपण या आपल्या सुभ असते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या सुभासते. छापा कॉल आहे मात्र काटा आलेला आहे. पाऊल शेल्लार संघाने टॉस जिंकले. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापिटायची सोडवायचे. शेल्लार संघाने टॉस आपण जिंकले आयोजनाविषयी नक्कीच मी विचारणार नाही कारण भरपूर संघनायकाने या आयोजनाची भरपूर प्रशंसा केलेली आहे, स्तुती केलेली आहे. मात्र होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंडवर टॉस जिंकलेला आहे. टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता का? हो महत्वाचा होता खूप. आणि महत्वाचा टॉस आपण जिंकलेला, तर टॉस जिंकून काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारले जमाष्ट धामणगाव संघ ज्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे या संघाला निर्धारित चार षटकामध्ये किती धावपद रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू आणि धामणगाव टीम एक चांगली टीम आहे. धामणगाव संघामध्ये कोणते असे बॅटर आहेत जे आपल्या टार्गेटवर असतील? नितीन भाऊ.
क्या बात आहे. नितीनला लवकर तंबूच्या आसऱ्याला पाठवण्याचा निर्णय झाला. आणि कोणते असे गोलंदाज असतील तुझ्या समेत ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? भावेश आहे, कल्पेश आहे. शेलार संघाचं प्रदर्शन नेहमीच आपल्या घरच्या मैदानावर चांगलं राहिलेलं आहे. प्रेक्षकांचं दडपण जरी असलं तरी शेलार संघाने नेहमीच चांगली कामगिरी केलेली आहे. तर शेलार संघामधील असे कोणते खेळाडू असतील ज्यांच्याकडून या सामन्यामध्ये खास अपेक्षा असेल? विजय आहे, सचिन आहे. आपल्या संघाला अगदी सुपेच्छा. धामणगाव संघ नाही का टॉस आपण गळल्याचा प्रयत्न जे आयोजन केलेलं आहे पॉवर स्पोर्ट्स शेलार आयोजित पॉवर ट्रॉफी 2024 आयोजन विषयी काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्ही कामाला खेळायला संधी दिली, धन्यवाद म्हणतो. टॉस आपण गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. टॉस जर आपण जिंकला असता तर काय नाही असता? बॅटिंगच केली असते आणि आपल्या मनासारखं घडलेलं आहे, न मागता आपल्याला मिळालेलं आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या माइंडमध्ये असेल ज्या टार्गेटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 जणांचा प्रयत्न करू आणि नितीन आणि निलेश करून सतीश करून खूप अपेक्षा असेल. गोलंदाजीमध्ये कोणते असे गोलंदाज आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? तेजेश आहे, राजेश आहे, उदय आहे, यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. धामणगाव विपक्ष शेलार हे का चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल? हो नक्कीच. आपल्या संघाला अगदी शुभेच्छा. मी तर टॉस झालेला आहे, टॉस शेलार संघाच्या संघाने काल जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाज स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्समध्ये सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत निखिल वागले सर. थँक्यू, थँक्यू सो मच आदरणीय सुभाषजी धुमाळ सर आणि तेजसजी धोबी. आपण वळतोय या स्पर्धेतील आणखीन एका धमाकेदार सुरुवातीच्या दिशेनं. अर्थातच कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना त्या करत्या करबित्या सुखकर्त्या दुःखहर्त्याच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेचा आगाज इथून आपण करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यांशी शुभ सर्वदा. अर्थातच त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेचा आगाज इथून आपण करूयात. अर्थातच अगदी पॉवर ट्रॉफी रंगीबिरंगी चित्र 2024 हे अभूतपूर्व आणि अतिशय दमदार आयोजन आणि तितकंच दर्जेदार नियोजन या शेलारकरांच्या भूमीत आपण पाहतोय. पहिलीच लढत आजच्या शनिवारच्या दिवसातली ज्यामध्ये एका बाजूला चावे स्पोर्ट्स चावे आणि त्या विपक्षामध्ये आई गवदेवी धोंडा वडवली अशी लढत आपल्या भेटीला आली. प्रथम टॉस जिंकल्यानंतर चावे स्पोर्ट्स चावे संघानं प्रथम निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा आणि फलंदाजी करता पाचारण केलं धोंडा वडवली संघाला. अर्थातच एकंदरीत संघाची टोटल उभी राहिली ती 40 आणि विजयाकरता बरोबर 41 धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. चावे स्पोर्ट्स चावे दिगंबर आलेत स्ट्रायकर एंडवर आणि त्याचा साथीदार नॉन स्ट्रायकर एंडवर देखील सज्ज. 40+ चे आदरणीय दिनेशजी वारगडे, सन्माननीय प्रल्हाद काका भोईर आमच्या सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व आणि मिलिंदजी भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आवेश. पहिलाच बॉल प्रॉपर क्रिकेट इथे पाहायला मिळालं. अगदी मी तर म्हणेन की टेक्निकली आणि टेक्निकली साऊंड असणारा खेळाडू दिगंबर पाटीलनं इथे एक सिंगल जी कन्वर्ट केली आहे आज सिंगलच्या मदतीनं इथे धाव फलकाचा शुभारंभ देखील झाला. खरं तर आज 13 जानेवारी आहे. यश पाटील गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये माझ्या सोबत जोडला गेलाय आणि खरं तर आपल्या आगरी कोळी समाजाची प्रतिष्ठा ज्या माणसानं म्हणजे समाजकारण काय असतं जे शिकवलं ते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या आजची जयंती आणि त्याचमुळे अर्थातच दिबांना देखील मानाची मानवंदन या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. गोलंदाजी माकवर आवेश आहे. पहिल्याच बॉलला सिंगल आले 41 करायचे आहेत. बॅटर तयार. इथे पहा बॅटन पॅडमधून थोडासा नटराज स्टाईल फटका दाखवला. सो विकेट एक सिंगल जी 30 yard इनफील्डच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 2 या धावसंख्येवर. आणि अगदी आपण पाहतो की नवी मुंबई विमानतळाला आदरणीय लोकनेते स्वर्गीय दिबा पाटलांचं नाव द्यावं ही जोरदार मागणी आपण उचलून धरली आणि तदनंतर लाखोंचा जनसमुदाय रायगडामध्ये अर्थातच ठाणे रायगडामध्ये एकवटला. तर ही खरी तर ताकद आहे आणि काय कमावलं तर अत्यंत मी तर म्हणेन की अनेकदा आमदारकी आणि अनेकदा खासदारकी भूषवल्यानंतर देखील स्वतःचं घर देखील अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचार असणारे हे लोकनेते दिबा पाटील एक आगरी समाजाची अस्मिता म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं गेलं त्यांची आजची जयंती आहे. अर्थातच दिबांना मानाची मानवंदना. इथे आमचे मान्यवर प्रमुख अतिथी दाखल होत आहेत ज्यांनी धडे दिले या गावाला क्रिकेटचे ते सर्व. इथे फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक समोर इनफील्डच्या बाहेर सिलिड ऑफला प्रोटेक्शन आणि एक सिंगल
जी धावत फलकावर जोडली जाईल. धावांची गती पोहोचली आहे 3 अंकावर, 3 लॉस ऑफ 0. अत्यंत दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 3 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. 41 चा पाठलाग करायचा, 38 धावा अजूनही गरजेच्या आहेत. एका बाजूला धोंडा वडवली आणि त्या विपक्षामध्ये सावे स्पोर्ट्स सावे. इथे आणखीन एक सेम ऍक्शन रिप्ले, त्याच मार्फत चेंडू क्रमांक 5 वर अजून इंगल आली आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. खर तर धोंडा वडवलीकर ज्या ताकदीनं लढतायत इथे बॅटिंग करत असताना, शैलेश कंड अफलातून कामगिरी, 21 धावांची बहरदार इनिंग त्यानं खेळली आणि इथे पहा आपटून टाकलाय, थोडीशी उसळी येते. आणि पंच मात्र आमचं लक्ष वेधून घेत असताना सिंगल बाउन्सचा नोटिफिकेशन देखील आलाय आणि एक व्हाईट बॉलचा इशारा. आणि याच व्हाईटच्या एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 5, 5 रन्स ऑन बोर्ड. अजूनही बरोबर जर विचार केला तर 36 या धावसंख्येची गरज आहे. 41 चा टार्गेट समोर आहे. 10.25 ची सरासरी इथून राखावी लागणार आहे प्रति षटका गणित. आणि खरं तर नुकताच मागच्याच आठवड्यात धोंडा वडवलीकरांचा धमाका देखील संपलाय. इथे पहा लेकट रताळला होता, गॅप मध्ये ढकलला बॉल, तितक्याच टेक्निकली बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट रेंजला, मैदानाला अक्षरशः आग लावत चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. इथे आलाय देखणा चौकार. क्रिकेटजी सिंग या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचा आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष सहर्ष स्वागत. सचिन भोईरची बारीक नजर आहे प्रत्येक गोष्टीवर. कारण काय ना, आयोजन करणं मी सातत्यानं म्हणतो की अनेक अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची, अनेक रात्रींची मेहनत असते. म्हणजे दिसताना हे सगळं स्वरूप जरी सोपं दिसत असलं तरी मी म्हणेन की फार ताकद लागते, संयम लागतो, तितकंच नियोजन लागतं. आणि या सर्वांचा संगम जेव्हा एकत्रित घडला जातो त्यावेळीच एक बहरदार आणि अतिशय दमदार आयोजन. चला स्पीडअप करा धोंडा वडवलीकर, मी सातत्यानं म्हणतो की तुम्ही उत्तम आयोजक आहात आणि वेळेचं महत्व काय ते तुम्हाला देखील ठाऊक आहे. आज खरं तर 10 मातब्बर एकमेकांच्या विरोधात लढतील. पहिलीच लढत सध्या सुरू आहे, गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली आणि त्या विपक्षामध्ये चावे स्पोर्ट्स चावे. आदरणीय सन्माननीय महेंद्र भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. दादांना विनंती आहे की आपण मुख्यमंत्र्यांवर येऊन सन्मानानं सन्मानानं आपण स्थानापन्न व्हायचंय. तर सचिन भोईर सांगतायत की ते आमच्या आमच्या गुरुवारी आहेत आणि त्यामुळेच आपण महेंद्र भोईर सरांना इथे विनंती करतोय की या मुख्यमंत्री आपल्या प्रतीक्षेत आहे. तर खऱ्या अर्थानं कर्णधार उमेश दळवीनं जबाबदारीनं चेंडू स्वतः हातात घेतला. कर्णधाराची दुरा अनेकदा धोंडा वडवली गावासाठी त्यानं भूषवली आहे. 1 गाव 11 चा संदेश या धोंडा वडवली गावानं एकत्रित करण्याचा पहिला संदेश या टीमनं दिला मागच्या हंगामात. आणि निश्चित रूपानं एकीचं बळ काय एकवटू शकतं ते मात्र दाखवलं. येस उमेश दळवी मात्र इथे सज्ज झालाय. क्षेत्ररक्षण विस्तारलेल्या अवस्थेत तुम्ही पाहताय, आता इनफील्डच्या आतमध्ये फक्त 4 खेळाडू आपल्याला दिसतायत आणि पूर्णतः मुभा जे आहे क्षेत्ररक्षकांना. इथे 3 षटकं अजूनही शेष आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 9 अंकावर, 32 धावा अजूनही गरजेच्या आहेत. 18 चेंडू आणि 32 धावसंख्या एकंदरीत गरजेची आहे. आणि इथे आपण पाहताय अत्यंत दर्जेदार आयोजन आणि नियोजन. गोलंदाज तयार, दुसऱ्या षटकाला इथे प्रारंभ झाला. पहिला बॉल अतिरिक्त उंची अतिरिक्त उसळी. इथे मात्र व्हाईटचा सिग्नल आलाय, नोटिफिकेशन देखील दिले पंचांनी. एक सिंगल बाउन्स. आणि खरं तर आपण शॉर्ट टर्म क्रिकेट खेळतोय म्हणजे 4 षटकांचे जे सामने आहेत त्यामध्ये खरं तर हे नोटिफिकेशन येणं हे अपेक्षित आहे. अत्यंत दर्जेदार पंचांची भूमिका. इथे गोलंदाज तयार उमेश लेकटर होता. इथे मी तर म्हणेन की फलंदाजाला संभ्रमात्मक अवस्था ज्या चेंडूने निर्माण केली अत्यंत. इथे मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल आहे 1+1 आणि 2 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या जातील. धावांची गती पोहोचली आहे 12. आदरणीय सन्माननीय तुकारामजी वारघडे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दादांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. मी सन्माननीय तुकारामजी वारघडे सरांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हायचंय. शेलारचं हे मैदान एक ऐतिहासिक, एक मोठा मी तर म्हणेन की बॅकअप आहे या मैदानाला.
फटका पहा इनफील्डच्या डोक्यावरून दिनेश सुतार जबाबदारी स्वीकारली होती, परंतु पहा मी तर म्हणेन की शेवटच्या क्षणी हातातला चेंडू निसटला आणि तदनंतर इथे दाबा कंप्लीट केल्या त्या दोन, आणि याच दोन धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14-14. लॉस ऑफ झिरो संधी निर्माण झाली होती, परंतु आपण 2024-23 विश्वचषकामध्ये पाहिलं की हेडनं जी रोहित शर्माची विकेट ज्या पद्धतीनं त्यांना कॅच टिपला तशा पद्धतीचं इथे देखील क्षणचित्र बनवू शकलं असतं. 30-yard सर्कलच्या बाहेर मागच्या दिशेनं धावत येणं फार अवघड आहे आणि थोडासा स्लोप देखील आहे, त्यामुळे दिनेश सुतारसाठी अवघड परिस्थिती निर्माण झाली इथे. आणखीन एक पहा आता ऍक्शन रिप्ले, आणि आता खरं तर चुकी जिथे होणे नाही, परतावा लागणार आहे दिगंबरला. विकेट गोज जाऊन पहिला धक्का इथे मात्र बसेल चावे स्पोर्ट्स. चावे संकटाचा सामना करत असताना 1 विकेट गोज जाऊन 14 runs. दोस्तीच्या दुरियतला राजा माणूस, साद तुमची हाक तुमची साद आमची, ज्या पद्धतीनं आदरणीय सुजित तात्या पाटील, एक मोठा जनसमुदाय ज्या माणसानं एकवटवला आणि माणुसकीच्या माध्यमातून अनेक 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 मित्रांना अगदी मैत्रीच्या नात्यात ज्यानं कन्वर्ट केलं. आदरणीय तुकारामजी वारगडे सर, आपण या व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे, थोडं जरा गेम स्पीडअप करा, कारण पहिलीच लढत आपण खेळतोय आणि यानंतर दुसरी लढत तुमच्या भेटीला येईल. अर्थातच एका बाजूला असणार आहेत पॉवर शेलार यजमान याच मैदानात, घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर, आणि त्या विपक्षामध्ये महाराष्ट्र धामणगाव, खर तर ताकदवान संघ म्हणून ज्या संघाकडे अत्यंत अनेक अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पाहिलं गेलं तोच जय महाराष्ट्र धामणगाव त्यांच्या समवेत दोन हात करतील. तर न्यू बॅटर इन ऍट नंबर 3 मिस भूषण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला जरा थोडी घाई करा, प्रत्येक वेळी एकच वाक्य आम्हाला इथे. उमेश मात्र सज्ज, हप्टाकर होता पुन्हा पहा, हजर जबाबीपणा नव्हता. मी तर म्हणेन की त्या क्षेत्रात तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे तर मोरासारखी तुमची नजर लागेल, आणि थोडीशी चुकी होत असताना इथे धावा कंप्लीट होतील एक सिंगल, आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 15 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. बरोबर 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. उमेश दळवी खर तर भरपूर दांडगा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये ढकलला आहे, समोर योगेश दळवी आहे, त्यामुळे फक्त एक सिंगल इथून मात्र कंप्लीट होईल. आणि स्वतःची उंची इथे क्षेत्ररक्षण असू द्यात किंवा गोलंदाजी असू द्यात फलंदाजी असू द्यात, उत्तम आयोजक देखील आहेत, सामाजिक क्षेत्रात देखील भरपूर चांगली कामगिरी, तदनंतर राजकीय पटलावर देखील चांगली कामगिरी. योगेश दळवी ज्यांना आपण पाहताय डीप लॉंग ऑफ मध्ये जे प्रोटेक्शन धोंडा बडवली गावासाठी तैनात केलं गेलंय गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल होता, बॅटन पॅड मधून अक्षरशः खोदून काढलाय, बॉल चाला मिडविकेटला, आवेश आलेत, वेगानं जोवर फेकी होईल. पहा एका ट्रॅकवर आल्या दोन गाड्या आणि निश्चितच इथे ट्रॅक आहे सिंगल, बॅटरला परता लागणार आहे, विकेटचं पतन, फलंदाज बाद. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावर, गडी बाद झालाय तो क्रमांक 2 चा. भूषणला परतावा लागतंय, तर एकंदरीत षटक क्रमांक 2 उमेश दळवीच्या माध्यमातून 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि अजूनही मी तर म्हणेन की टार्गेट भरपूर दूर आहे. आमचे मान्यवर इथून या स्पर्धेचा आनंद घेत असताना एकंदरीत आपण पाहतो की सर्वांनी आमचे
प्रल्हाद काका भोईर असतील, त्यानंतर सन्माननीय दिनेशजी वारगडे असतील, तुकारामजी वारगडे असतील, त्यानंतर आदरणीय मिलिंदजी भोईर असतील, हे जुने जाणते क्रिकेटर आहेत. आणि या क्रिकेटनं काय दिलं तर अनेक अनेक मी तर म्हणेन की मैत्री पलीकडची नाती या क्रिकेटनं आम्हाला दिली. अनेक मोठमोठ्या दूरदूरवरच्या विभागातील अनेक मित्र आम्हाला जे जोडले गेले या क्रिकेटच्या माध्यमातून. गोलंदाज तयार, शेवटचा बॉल, खोलवर टप्पाचा बॉल होता, बॅक टू द बॉलर खेळण्याचं मानस. आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉलची उद्घोषणा, षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. आणि नवीन फलंदाज शैलेश जसा दाखल झाला, परंतु आता 12 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे 24 धावा, ज्या बरोबर गरजेच्या आहेत. 24 runs 24 ही धावसंख्या अजूनही गरजेची आहे. 12 ची सरासरी दोन्ही षटकागडी करा राखावी लागणार आहे. आणि टीम धोंडा बडवली मात्र ताकदीनं लढतीये. पहिलं षटक आवेशनं हाताळणं, 9 धावा त्यांना खर्च केल्या. त्यानंतर दुसरं षटक उमेश दळवी, फक्त 8 धावा मोजून मापून गोलंदाजी केली आहे. आणि हेच तर खरं गणित आहे की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये म्हणजे 4 षटकं असतील, 3 षटकं असतील, त्यावेळी तुम्हाला स्ट्रॅटेजिकली गोलंदाजीचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हेच गोलंदाजीचं नियोजन इथे धोंडा बडवलीकर करतायत. परंतु चावे स्पोर्ट्स चावे संघाकरता एकच सांगेन की मागे हटू नका, कारण बघा धाडसाशिवाय या जगात कोणालाच किंमत नाही. ज्यांनी धाडस केलं त्यांनाच या जगाने किंमत दिली, आणि तेच धाडस तुम्हाला देखील इथून करावं लागेल. आदरणीय जितेशजी गुंदुलकर या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांच्या मार्फत बेस्ट बॅट्समन ऑफ दी टोर्नामेंटची ट्रॉफी आमच्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. त्यांचं देखील मनापासून मी आभार व्यक्त करतो. ऍडव्होकेट युगांत भोईर, लेदर क्रिकेटर, या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. तर आपण वळतोय मैदानाच्या दिशेनं. इथे षटक क्रमांक 3 ची होती आहे सुरुवात. सौरभ आलेत, तिसरं षटक, भरपूर जास्त वेळ घेताय. अंपायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग नाव. आता इथून तुम्हाला पेनल्टीचा सामना देखील करावा लागू शकतो, याची नोंद घ्या. गोलंदाज तयार, बॉल तयार, पहिलाच बॉल बॅकफूट वर गेला होता, स्क्वेअर कट करायचा होता, फटका इथे फसलाय. डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. आणि आता खरं तर 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयाकरता 24 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 24 धावा. सौरभ खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाची गोलंदाजी मागच्याच आठवड्यात या गोलंदाजानं स्वतःच्या गोलंदाजीचा कारनामा. परंतु इथे चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्र रक्षक आणि पहा दोघांची भांडण. आणि इथे होतोय तिसऱ्याचा लाभ. या बॉलवर धावा ज्या कमवल्या जात आहेत. थोडस कोऑर्डिनेशन दोन फलंदाजांमधलं कमकुवत. एकंदरीत याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 19 या धावसंख्येवर. 22 धावांची अजूनही गरज आहे. 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. 41 टार्गेट समोर आहे. कॉन्क्रीट विकेटवर आपण खेळताय, त्यामुळे फलंदाजांकरता खरं तर ही फार मोठी मेजवानी असते. परंतु आता सकाळचं 17 आहे, आणि सकाळच्या 17 मध्ये गोलंदाजांना थोडीशी साथ ही खेळपट्टी जरूर देईल. 1 तास गमावला या मॅचच्या माध्यमातून आपण, त्यामुळे निर्धारित 20 मिनिटांच्या अवधीतच आपल्याला एक सेशन जे कंप्लीट करायचं याची देखील नोंद घ्या. इथं बॉल तयार, सौरभ, षटक क्रमांक 3. इथे पहा पायावर आदळला, परंतु आउटसाइड द लेग स्टिक आहे. एक सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेचा जोरदार प्रयत्न इथे होत असताना. आणि पहा लेग बाईचा सिग्नल पंचामार्फत, आणि फलंदाजाला परतावं देखील लागतंय. मी तर म्हणेन की थोडीशी दमछाक जरूर झाली आहे चावे स्पोर्ट्स चावे संघाची, कारण बरेचसे खेळाडू अनुपस्थित आहेत. मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं बांधणी पाहिली आपण या क्रिकेटची, किंवा चावे स्पोरे संघ दिगंबर ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी स्टार्टअप देत होता, मी तर म्हणेन की ऋषिकेश नाही आहेत. ऋषिकेश आउट ऑफ कंट्रीज आहे, त्यामुळे त्यांची कुठेतरी कमी जाणवतोय. किशोरचा अभाव या स्पर्धेतून निश्चितच जाणवतोय. म्हणजे बरेच खेळाडू अनुपस्थित असताना देखील चावे स्पोर्ट्स चावे संघ लढतोय. आणि तरी देखील पहा जिद्द चावे संघाची देखील, की स्पर्धा खेळायचीच आहे, जिंकायचं आहे, इथे लढायचं आहे. आणि निश्चितच आपण पाहतोय आदरणीय सुबोध भोईर, जे 40+ क्रिकेटर या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील आपण करूयात मनकपूर्वक स्वागत. दादांना विनंती आहे, आपण या मुख्य क्रीडा मंचावर आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय सन्माननीय सुबोधजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत.
सौरभ मात्र कमालीची गोलंदाजी इथे करतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. पूर्णतः या मॅचवर पकड मजबूत करण्याचं काम. आणि उमेश दळवी तुम्हाला हात जोडून आता रिक्वेस्ट आहे की कृपा करून जास्त वेळ घेऊ नका. चला आपण वळतोय मॅचच्या दिशेनं. सौरभ देखील सज्ज आहे. षटक क्रमांक 3 षटकातला पुढचा बॉल अराउंड दी स्टंप्स आलाय. हा ट्रॅकर इथे मात्र फटका पहा कमी ताकदीचा आणि काय कम्मालीच्या फाट दर्जाचे प्रयत्न आवेशच्या माध्यमातून. आणि इथे आणखीन एक धावची संधी निर्माण झाली. बॅटरला परतावं लागणार आहे. बॅट्समन आउट. आणखीन एक विकेट बाद. ज्यानं मोठा फटका या मैदानात कन्वर्ट केला गेला. अर्थातच मी तर म्हणेन की जो स्टार्टअप मिळणं गरजेचा होता तो स्टार्टअप इथून मात्र देऊ शकले नाही. सुरुवात जी असं म्हणतो की आपण सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील चांगला होतो. परंतु इथे खऱ्या अर्थानं सुरुवातच थोडीशी डगमगळलेल्या अवस्थेमध्ये आपण पाहिली. त्यामुळे निश्चितच तोच स्टार्टअप मात्र गरजेचा होता. मोमेंटम क्रिएट होऊ शकतो मॅचला अजूनही, कारण 8 चेंडू 20 धावा हे काय फार मोठं लक्ष नाहीये. परंतु गोलंदाजीचा जर विचार केला तर दर्जेदार चेंडू इथून आतापर्यंत हाताळलेत. बॅक टू द बॉलर खेळण्याचा मानस. निर्धाव चेंडूची संख्या आणि 4-5 चेंडूंचं सत्र इथे मात्र संपलंय. शेवटचा एक बॉल जो शेष आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट चाललाय. स्वीप करायचा होता बॉल बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये. आणि इथे पहा अत्यंत मी तर म्हणेन की यापेक्षा हे थोडस दुर्दैवी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समनला परतावं लागणार आहे. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. सहा चेंडू 20 धावा. प्रयत्न इथे करावे लागणार आहेत. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवर. यानंतर पॉवर शेलार आणि त्या विपक्षामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव. अत्यंत मी तर म्हणेन की कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकला धनेश भोईरनं आणि धनेश भोईरनं टॉस जिंकल्यानंतर निर्णय स्वीकारला टीम पॉवर शेलार साठी. तर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. चला स्पीड अप करा राहुल. आपण आता जर आपण पाहिलं ना तर बरोबर एक तासापेक्षा जास्त कालावधी या मॅचला आपण उलटून गेलाय. त्यामुळे कृपा करून इथे पहिलाच बॉल चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक होते. हातातनं कॅच मात्र ड्रॉप्ड. आणि शेवटचे 5 चेंडू विजयाकरता 18 धावसंख्येची गरज आहे. थोडीशी निराशा प्रेक्षकांची या सामन्यानं जरूर केली. कारण प्रेक्षकांचं कसं आहे, कोणी जिंकू दे कोणी हरू दे, परंतु त्यांना षटकार चौकार पाहायला मिळायला पाहिजेत. त्यांना जे चुरशीचे जे सामने ते पाहायला मिळायला पाहिजेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 18 धावसंख्येची गरज आहे. राहुल आलाय गोलंदाजी मार्कवर. मी तर म्हणेन की धोंडा बडवली या मॅचवर आपलं वर्चस्व आपलं प्रस्थापित करत असताना. कारण मी सातत्यानं म्हणतो की भिवंडी क्रिकेटचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे तो भावेश पवार. आणि त्यानं ज्या गावातनं क्रिकेटची सुरुवात स्टार्टअप घेतला ते गाव धोंडा बडवली. कारण ते त्याच्या मामाचं गाव आहे. आणि इथे देखील आपण पाहतो की तीच दर्जेदार क्रीडा खेळी किंवा क्रीडाशैली जे इथे प्रस्थापित करतायत पूर्ण धोंडा बडवलीकर.
कारण क्रिकेटचं भयानक वेड आहे या गावात. निश्चितच क्रिकेटची पंढरी जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि प्रत्येक वेळी आता शैलेश भुईरला आपण पाहतोय की चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा खेळतोय, तर एक मोठी महत्भाग्याची गोष्ट आहे आपल्या विभागाकरता की भिवंडीचं नाव इथून ते बाहेर घेऊन जात आहेत. तर त्या प्रत्येक खेळाडूला सलाम, कारण बघा सगळं काही चालताना ते फक्त नावासाठी चालतं आणि तेच नाव इथून मात्र आपलं प्रस्थापित करत असताना. राहुल षटक क्रमांक 4 शेवटची जी औपचारिकता ज्या पद्धतीने सुरू आहे, प्रॉपर कनेक्शन, बॉल चालला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, रणशिंग फुंकलं इथे संघर्षाचा शंखनाद करणारा हा ठोकला षटकार. आणि एक अध्याय रचायला खरं तर मी याआधी देखील उल्लेख केला की धाडसाशिवाय या जगात हिंमत नाही तर किंमत नाही. कारण जेव्हा जेव्हा ज्यांनी ज्यांनी विक्रम रचले त्यांनी त्यांनी धाडसाशिवाय अगदी कामच केलं नाही, म्हणजे इथं निर्भीडपणे तुम्हाला लढावं लागणार आहे. आणि तेच काम इथून मात्र टीम चावे स्पोर्ट्स चावे करत असताना राहुलच्या विरोधात चढवलेलं हे आक्रमण, फलंदाज शैलेशच्या बॅटमध्ये आलेला हा षटकार. चला 3 चेंडू आणि विजयाकरता बरोबर 10 धावसंख्येची गरज आहे. अत्यंत तुरशीची लढत, गोलंदाज तयार. राहुल ओव्हर द विकेट, नो बॉल सिग्नल. परंतु चावे स्पोर्ट्स चावे संघाच्या बॅट्समन मध्ये कोऑर्डिनेशन नाहीये हे याआधी देखील आपण पाहिलं, कारण तब्बल 4 विकेट जे गमवले चावे स्पोर्ट्स चावेनं ते धावची स्वरूपात गमवलेत. फ्री हिटची संधी असणार आहे, 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडू विजयाकरता, 9 धावसंख्येची गरज. अँड ऑन अ नेक्स्ट डिलिव्हरी इट्स अ फ्रिट. ही संधी चालून आली आहे, त्या संधीचं सोनं इथून चावे स्पोर्ट चावे करेल का, कारण इथे इतिहास रचायला जी संधी आहे. गोलंदाज तयार. इथे पहा योगेश दळवी अगदी एखाद्या द वॉल ऑफ धोंडा वडवली म्हणून उभा राहिला आणि त्यांनी धावा वाचवल्यात त्या, मात्र इथे अक्षरशः धावा वाचवल्यात त्या 3. कारण हा चेंडू तिथून जर निसटला असता तर चौकारच होता यात ते मात्र ही शंका नव्हती. अत्यंत अत्यंत 2 चेंडू आणि विजयाकरता गरजेची धावसंख्या आहे ती मात्र 9. या बॉलवर मॅचची सगळी सूत्र जी अवलंबून आहेत, आदरणीय नवनाथजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांचं आपण करूयात मनापासून स्वागत. आपण या, आपलं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. फुल टॉस, समोर प्रोटेक्शन, सौरभ चेंडू खाली आणि अचूक त्यानं झेल टिपली आहे. बॅट्समनला परतावं लागणार, विकेटचं पतन. विकेट नंबर 6, बॅक टू द डगआउट. मोचकाचा दिवस अर्थातच आपल्या मारुती रायाला इथून वंदन करून, मनोज अवम मारुती तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताज मदन वानर युत मुखम श्रीराम दूतम शरणम प्रपद्य, अर्थातच अगदी आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत. आणि या शेलार गाव, हे शेलार गाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर निश्चितच याच बजरंग बलीच्या नावानं, जय बजरंगाच्या नावानं. आणि निश्चितच इथे आपण पाहतोय दिवेश भुईर, बजरंग दलाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणीचे प्रवर्तक आणि पॉवर शेलार चे कट्टर समर्थक आदरणीय दिवेशजी भुईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूयात मनपूर्वक स्वागत. दादा या, आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. इथे मात्र गोलंदाज तयार.